नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सचिन वाझे प्रकरणी होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याची माहिती मिळते आहे. आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत. सचिन वाझे प्रकरणी अनिल देशमुख शरद पवार यांची भेट नवी दिल्लीमध्ये आता घेणार आहेत. सध्या संसदेत अधिवेशन सुरू असल्या कारणामुळे शरद पवार नवी दिल्लीत आहेत. या सगळ्याच्या विषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊया. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, सचिन वाझे प्रकरणी अनिल देशमुख पवारांच्या भेटीला आलेले आहेत नवी दिल्लीमध्ये, काय अपडेट? बरोबर आहे, अतिशय महत्वाची घडामोड आहे. ज्या पद्धतीनं सचिन वाझे प्रकरणामध्ये घडामोडी सुरू आहे, एकीकडे मुंबईचे पोलीस आयुक्त परमेश सिंग यांची बदली करण्यात आलेली आहे, त्यांची उचलबागडी करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवरती आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे दिल्लीत दाखल झालेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या निवासस्थानी ते पोहोचणार आहेत. आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की काही दिवसापूर्वी राजेश टोपे इथे येऊन गेले होते, त्यानंतर आता ज्या पद्धतीने अनिल देशमुख इथे पोहोचत आहे, आणि याचा अर्थ असा होतो की कुठेतरी आता ज्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे, त्या कारवाईचा बडगा यावर तर पडत नाही ना, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे आता जर अनिल देशमुख कुठल्याही वेळी शनी इथे दिल्लीत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, आणि यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचा चेहरा बदनाम झालेला आहे संपूर्ण सचिन वाझे प्रकरणामध्ये, या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टुडिओ बिलकुल प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया. स्फोटकं प्रकरणाच्या तपासावरून सामनामधून आगपाखड करण्यात आलेली आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखात परमबीर सिंग यांची पाठराखण सुद्धा करण्यात आलेली आहे. परमबीर सिंग यांची बदली झाली म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असं नाही, असं या अग्रलेखामध्ये म्हटलेलं आहे. टीआरपी घोटाळ्याची फाईल त्यांच्याच काळात उघड झाली आणि त्यामुळे दिल्लीतल्या एका विशिष्ट लॉबीचा त्यांच्यावर राग होता असा दावा आज सामनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा हेतू या सगळ्या मागे असल्याचं देखील सामनामधून म्हटलं गेलेलं आहे. एनआयएवर खास करून टीकेचा रोख सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये दिसतोय. परमबीर सिंग यांची पाठराखण देखील करण्यात आलेली आहे. परमबीर सिंग यांची बदली झाली म्हणजे ते गुन्हेगार ठरत नाहीत असं सामनामध्ये म्हटलं गेलेलं आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये नेमक्या कोणत्या शब्दांमध्ये आगपाखड करण्यात आलेली आहे पाहूया. परमबीर सिंग यांची बदली झाली म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असं नाही. टीआरपी घोटाळ्याची फाईल त्यांच्याच काळात उघड झाली त्यामुळे दिल्लीतल्या एका विशिष्ट लॉबीचा त्यांच्यावर राग होता. एनआयएनं घाई गडबडीत तपासाची सूत्र हाती घेतली. यामागे महाराष्ट्र सरकारला बदनाम करणं हाच हेतू आहे. उरी आणि पठाणकोट हल्ल्यात एनआयएनं काय शोधलं हेही सांगावं. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं सर्वांनाच दुःख झालं, पण विरोधी पक्षाला जरा जास्तच दुःख झालंय असं दिसतंय असंही अग्रलेखात म्हटलं गेलंय. एखाद्या मृत्यूचं भांडवल कसं करायचं हे सध्याच्या विरोधी पक्षाकडून शिकावं अशी टीका देखील करण्यात आलेली आहे. मुंबई स्फोटकं प्रकरणी रडारवर असलेल्या सचिन वाझे याच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. एटीएस सचिन वाझेचा ताबा मागणार असल्याची माहिती मिळतीय. सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहे, त्यामुळे एनआयए सोबतच एटीएस सुद्धा सचिन वाझेची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळेला दोन तपास यंत्रणांच्या रडारवर वाझे येणार आहे. दरम्यान या प्रकरणी ठाणे न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. लसीकरण सध्या राज्यभरात आणि देशभरामध्ये सुरू आहे, मात्र या लसीकरणामागचं नेमकं वास्तव काय या संदर्भातल्या बातम्या बघूया. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता देशभरात कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर मोठा भर दिला जातोय.
कारण कोरोनाचा धोका जर आटोक्यात आणायचा असेल तर लसीकरण आणि चाचण्या वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे देशात लसीकरणाची मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. देशात लसीकरणासाठीचा साठा पडून असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. राज्यात आता लसीकरणाची स्थिती नेमकी काय आहे, राज्यात कुठे किती प्रमाणात लसी उपलब्ध आहेत, लसीकरण केंद्रांवर लसीकरणाची नेमकी तयारी कशी केलेली आहे, या संदर्भातला आढावा आपण घेणार आहोत आणि याच संदर्भातली बातमी आता आपण बघणार आहोत. सुरुवात करूया मुंबईतल्या बातमीनं. मुंबईत कोरोनाची दाहकता वाढत चाललेली आहे. गुरुवारी तब्बल 2877 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. याआधी 7 ऑक्टोबर 2020 2848 नवे रुग्ण आढळले होते आणि त्यानंतरची ही सर्वात मोठी रुग्णवाढ असल्यानं ही कोरोनाची दुसरी लाट आहे का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. 2877 हा मुंबईतल्या रुग्णसंख्येचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. आकडेवारीवरून कोरोनाचा धोका आता पुन्हा एकदा वेगानं वाढत असल्याचंच स्पष्ट झालेलं आहे. शहरातल्या कंटेनमेंट झोन्सच्या संख्येवरून कोरोनाची दाहकता लक्षात येते. ग्राफिक्सच्या माध्यमातून ही आकडेवारी आपण सध्या बघूया. 34 कंटेनमेंट झोन्स आहेत. 166,000 इतकी लोकसंख्या या कंटेनमेंट झोन्समध्ये आहे. 4,052 इतके मजले सील करण्यात आलेले आहेत. 267 इमारती सील करण्यात आलेल्या आहेत. या इमारतींमधली लोकसंख्या 69,000 इतकी आहे. लसीक